महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची नवीन कार्यकारिणी घोषित। ठाणे जिल्हा उपाध्यक्षपदी शंकर कर्डे यांची निवड। संपूर्ण महाराष्ट्रात सुमारे 28 ते 30 हजार सदस्य संख्या असलेल्या महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची ठाणे जिल्ह्याची नवीन कार्यकारिणी घोषणा। पत्रकार संघाचे राज्य संघटक संजयजी भोकरे व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष वसंतराव मुंडे यांच्या आदेशाने नुकतीच शहापूर येथे करण्यात आली। यावेळी शंकर कर्डे यांची ठाणे जिल्हा उपाध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड करण्यात आली। गेले 5 वर्ष पत्रकार संघाचे विश्वासाने महाराष्ट्राच्या मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे व ठाणे जिल्हा अध्यक्ष भगवान चंदे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहेत। तसेच मुरबाड तालुका अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार सतीश घरत तर दिलीप पवार यांची तालुका सचिवपदी निवड केली आहे। तसेच जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून ज्येष्ठ पत्रकार संतोष गायकर, तालुका कार्याध्यक्ष राजू चंदने, तालुका उपाध्यक्ष सचिन पोद्दार व तालुका उपसचिव दिलीप घुडे यांची निवड करण्यात आली आहे। शापूर येथे झालेल्या सभेत संघटनेचे राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांच्या उपस्थितीत नवीन कार्यकारिणीचा कार्यक्रम पार पडला। यावेळी राज्य सरचिटणीस आरोटे म्हणाले की आपल्या पदांचा उपयोग समाजासाठी करा, आपण या समाजाचे काहीतरी देणे लागतो ही भावना ठेवून काम करा। कोरोना संकटात संघटनेने अनेक लोकांना मदतीचा हात दिला आहे। पुणे जिल्ह्यातील एका तालुका अध्यक्षाने 2 कोटी रुपयांची मदत लोकांना केली हे कौतुकास्पद आहे। शासन स्तरावर पत्रकारांचे अनेक प्रश्न वेळोवेळी संघटनेने मांडून ते सोडवण्याचा प्रयत्न करत आहे। संघटना सदैव तुमच्या पाठीशी आहे असे आश्वासन यावेळी विश्वासराव आरोटे यांनी दिले। यावेळी जिल्हाध्यक्ष भगवान चंदे, जिल्हा सचिव नरेश पाटील, शहापूर तालुका अध्यक्ष सुनील घरत, वसंत पानसरे यांच्यासह अनेक पत्रकार उपस्थित होते। मंडळी, लोखिन गौरव पुरस्कार सोहळ्याची प्रतीक्षा आता संपली असून बहुचर्चित व बहुप्रतीक्षित असलेला हा भव्य दिव्य सोहळा 27 फेब्रुवारी शहापूर मध्ये प्रचंड उत्साहात साजरा होतोय। 2020-21 मधील 52 मानकऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे। या दिमागदार सोहळ्याला आपली उपस्थिती हवीच। लोखिन गौरव सोहळा 2020-21 शनिवार दिनांक 27 फेब्रुवारी 2021 वेळ सकाळी 10:30 आणि स्थळ अर्थातच कुमार गार्डन हॉल गंगा देवस्थान शहापूर जिल्हा ठाणे। अवश्य या, आम्ही आपली वाट पाहतोय।